चला आता आपण येणं काय करणार आहोत, झटपट उपासाची साबुदाण्याची खीर, ती पण एक किंवा दोन मिनिटात होती, त्याच्याच आत होती। हे मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, रात्रभर भिजवलेला होता। इथे पाणी गरम करून ठेवलं आहे, थोडंसं पाणी टाकलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा होऊ द्यायचा आधी, एवढं बस झालं पाणी, अर्धा वाटी त्याच्यामध्ये हा साबुदाणा टाकायचा। आता याला थोडंसं हलवून घ्यायचं, त्याला वाफ येऊ द्यायची, चांगली उकळी येऊ द्यायची। बघा आली ना वाफ, थोडा साबुदाणा शिजत आलाय, त्याच्यामध्ये गरम केलेलं आपण दूध टाकायचं, जसं आपल्याला लागेल, जितकं पातळ हवं असेल, घट्ट हवं असेल टाकायचं, त्याला थोडा वेळ साबुदाणा शिजू द्यायचा। बस आपल्या आवडीनुसार दूध टाकायचं, याला छान थोडं एक मिनिट शिजू द्यायचं। साबुदाणा आलाय शिजत, जसा हवा आपल्याला तसा झालाय, बघा मस्तपैकी साबुदाणा शिजलाय। आणि पातळ जर हवं असेल तर आत्ता काढून ठेवलं तरी चालतं, आणि घट्ट जर हवं असेल तर याला आणखीन एक अर्धा मिनटं होऊ दिलं तर घट्ट होतं, पण आपल्याला हे ठीक आहे। आता हे काढायच्या आधी याच्यामध्ये थोडी साखर टाकायची, दोन चमचे किंवा दीड चमचा, तुम्हाला गोड जसं प्रमाण हवं आहे, हे एवढी साखर भरपूर होती। आणि याला एक मिनटं असं होऊ द्यायचं, साखर विरघळली, बंद करून ठेवायचं। ही आपली साबुदाण्याची खीर तयार आहे। साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे, आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। हे बघा ही साबुदाण्याची खीर एकदम छान।